लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। नोकरी लावून देतो असं सांगून पुण्यातल्या एका तरुणाची आर्यन खान ड्रग्स प्रकरणी साक्षीदार राहिलेल्या किरण गोसावीने आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणात पुणे पोलिसांनी गोसावीला गुरुवारी पहाटे अटक केली, त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या घटनेला काही तास होत नाही तोवर लष्कर आणि वानवडी पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचे आणखी 2 गुन्हे गोसावी विरोधात दाखल झालेत। त्यामुळे आता किरण गोसावी विरोधात एकूण 3 गुन्हे दाखल झाल्याने किरण गोसावीचा कोठडीतील मुक्काम आणखी काही दिवस वाढणार हे निश्चित मानलं जात आहे। किरण गोसावी फसवणुकी प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले की गोसावीने कसबा पेठ परिसरात राहणारा चिन्मय देशमुख या तरुणाला मलेशियात नोकरी लावून देतो असं सांगितलं, त्यासाठी वेळोवेळी त्याच्याकडून 3 लाख रुपये घेतले। या दरम्यान तो तरुण मलेशियात गेला, पण तिथे गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानंतर चिन्मय देशमुख पुण्यात परतला आणि त्यानंतर चिन्मयने गोसावी विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली। 2018 फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। मध्यंतरी एका प्रकरणी किरण गोसावीचा फोटो प्रसारमाध्यमांमध्ये आल्यावर पुन्हा चिन्मयने पोलिसांशी संपर्क केला आणि त्यानंतर पोलिसांनी गोसावीचा शोध घ्यायला सुरुवात केली अशी माहिती लांडगे यांनी दिली। या तपासादरम्यान गोसावीबरोबर काम करणाऱ्या एका महिला सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर 28 तारखेच्या पहाटे किरण गोसावीला कात्रज इथल्या लॉजवरून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला न्यायालयात हजर केलं। त्यावेळी न्यायालयाने गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। त्यानंतर आज शहरातील वानवडी आणि लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचे 2 गुन्हे असे एकूण किरण गोसावी विरोधात 3 गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।